नमस्कार, सहारा प्रणाम। समय मुंबईच्या सिनेकट्टामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपल्यासोबत एक सुप्रसिद्ध दिग्दर्शक आलेले आहेत आपल्या स्टुडिओमध्ये सिनेकट्टामध्ये आपल्याशी गप्पा मारण्यासाठी, ज्यांनी दोन वेळा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आपल्या चित्रपटांना मिळवलेले आहेत। त्याच पद्धतीनं पॅनोरामामध्ये चार वेळेला त्यांचे चार चित्रपट सिलेक्ट झालेले होते। मी सगळ्यात पहिल्यांदा ओळख करून देतो, सुप्रसिद्ध सिने दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांची नमस्कार, स्वागत आहे समय मुंबईच्या स्टुडिओमध्ये, सिनेकट्टाच्या स्टुडिओमध्ये। धन्यवाद। सगळ्यात पहिल्यांदा प्रश्न विचारेन की गजेंद्र अहिरे हे नाव गेले अनेक वर्ष चित्रपटसृष्टीला माहिती आहे, पण याची सुरुवात कुठे झाली, कारण चित्रपटांकडे कसे वळलात? कारण चित्रपट हा एक वेगळा माध्यम आहे, वेगळा विषय आहे, बेसिक कुठे होतं या सगळ्याचं? म्हणजे मी तिसरीत होतो तेव्हा मला असं वाटलं अट्रॅक्टेड टू सिनेमा। तेव्हा मला आठवतं की मी तिसरीमध्ये होतो आणि घराच्या बाहेर जाऊन मी मारामारी केली होती। म्हणजे सिनेमात करतात तसं, तू शशी कपूर, मी अमिताभ बच्चन आणि सीन बसवून बिसवून वगैरे वगैरे। हे आज मला तसं कळतंय की अच्छा, ही त्याचा भाग तो होता का? म्हणजे मुलांनी बस उभी करायची, मीच कंडक्टर, तू ड्रायव्हर, तू अमुक, तू तमुक, तमुक किती स्टेशन आला तर उतरा, हॉर्न वाजवा, असं हे जे काय होतं हे डिझायनिंग होतं, हे सगळं सिनेमाकडे जाणारं होतं। त्यामुळे सगळ्या मुलांमध्ये हे गुण असतात माझ्या लक्षात आलं। असं तेव्हा तुम्ही हे सगळं डायरेक्शन करायचं आपल्या मित्रांना, ते सुरू झालं, असं सतत चालू राहिलं। पण एक अट्रॅक्शन होतं, तर डायरेक्शनचा तिथे कुठेतरी एक ते सगळं होतं माहित नाही मला। पण मला आठवतं मी शाळेत सहावी सातवीत असताना मला फेकूचंद नाव पडलं होतं, कारण मी फार फेकाफेकी करायचो। मग मी काही स्टोऱ्या सांगायचो, म्हणजे असं असं घडलं, मध्ये डाकू आले घोड्यावरून, मग त्यांनी असा गोळीबार केला, मग लोक पळायला लागली वगैरे वगैरे वगैरे। सुसूत्रता नव्हती, पण हा जाम फेकतो असं लक्षात आलं। माझ्या वडिलांनीच मला फेकूचंद नाव ठेवलं होतं। पण मग ते वाढायला लागलं खूप हळूहळू। सातवी आठवीत मला असं लक्षात यायला लागलं, म्हणजे मला आठवतंय त्याप्रमाणे की ऑफ पिरियड असला की सर येऊन सांगायचे की आता हा गोष्ट सांगेल आणि ते निघून जायचे, आणि मी जुळवाजुळव करून गोष्ट सांगू लागलो। हे पटकथा लेखन होतं हे मला माहीत नव्हतं तेव्हा। त्यामुळे आता जर कोणी मला फेकूचंद सापडला आणि फेकणारा मुलगा सापडला तर मला असं वाटलं की याला पण चिडवूया नको, याच्यात तो गुण आहे कदाचित। कारण ती जुळवाजुळव जी होती त्यातनं ते सिच्युएशन तयार करणं होतं, ते कथानक तयार होत होती आणि अशी ती एक तो एक भाग होता। आठवी नववीत आलो तेव्हा मी लिहायलाच लागलो, म्हणजे मी एकांकिका वगैरे लिहिल्या, त्यांना एकांकिका म्हणतात हे मला नंतर कळलं। मी प्रेमचंदची एक कथा नाट्य रुपांतर केली होती नववीत असताना, हा सगळा एक साहित्याचा प्रकार हे मला नंतर कळलं। करता करता नववीत असताना मी प्यासा पाहिला आणि मला असं लक्षात आलं की हे असं काहीतरी, हे आज आपण हादरलोय, आपल्याला अंतर्बाह्य काहीतरी घडलेलं आणि आपण अस्वस्थ आहोत। दोन तीन दिवस त्याच ऑरामध्ये होतो आणि मला असं वाटलं की आपण हे केलं पाहिजे, पुढे जाऊन आपण हे करायला हवं। त्याच्या आधीची घटना म्हणजे काहीही वियर्ड संदर्भ असू शकतात, एक डाल पर तोता बोले, एक डाल पर मैना नावाचं एक गाणं आहे ज्याच्यात शशी कपूर आहे, ते गाणं मला भयानक आवडलं होतं आणि असं गाणं आपण केलं पाहिजे असं मला पाचवी सहावीत वाटत होतं। म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींचा काही संदर्भ असूच नाही। नंतर मॅच्युरिटी आली, नंतर साहित्य समजलं, नंतर पुस्तक कळलं, नाटक कळलं, सिनेमा कळला आणि मग या सगळ्या गोष्टींना एक आकार आला। पण बेसिकली फ्रँकली सगळं ओपनली आता सांगायला काय हरकत नाही, मजा वाटते सगळं करायची, कारण ह्या गोष्टी त्या तिथून आलेल्या आहेत, त्याची लिंक, त्याचा स्पार्क त्या तसा दिसला मला। पॅनोरामासाठी तुमचे चित्रपट सिलेक्ट झालेले, मला वाटतं चार चित्रपट आहेत आणि चार वेळेला तुम्ही त्यासाठी सिलेक्ट झालेला आहात। खरं तर आंतरराष्ट्रीय पुरस्कारांच्या तुलनेतलीच ही सुद्धा गोष्ट म्हणायला हवी आपल्याला, आणि एवढ्या मोठ्या याच्यासाठी तुम्ही निवडला गेलात। काय वाटतं पॅनोरामासाठी आपलं प्रोडक्ट सिलेक्ट झालं, त्याच्या पाठीमागे एक दिग्दर्शक म्हणून तुमची काय भूमिका आहे? एक तर कसं झालं की मी कॉलेजमध्ये असताना फिल्म फेस्टिवल्स मधनं काम खूप केलं, व्हॉलेंटियर म्हणून मामीला होतो किंवा इतर, आणि कॉलेजमध्येच असताना मी फिल्म सोसायटी चालवली, रुईया फिल्म सोसायटी, त्यामुळे खूप वेगळ्या प्रकारचे सिनेमे आणून दाखवले मी तिथे, मला ते समजले किंवा ते बघावे असं वाटलं, समजले म्हणजे सिनेमा इतका नाही समजला पण हे बघायला हवं हे समजलं आणि त्या दृष्टीने हालचाली सुरू होत राहिल्या। म्हणून मग अकिरो कुरोसावा हे नाव काय हे कळलं, अदूर गोपाल कृष्णाने नाव काय समजलं, गिरीश कासारवल्ली नाव समजलं, असं करत 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 जागतिक सिनेमा काय हे पाहण्यात आला, ऐकण्यात आला, त्याच्यावरचं वाचन झालं आणि जेव्हा मी सिनेमामध्ये आलो तेव्हा मला असं वाटलं की आपला सिनेमा या दृष्टीने प्रवास करता असायला हवा, काहीतरी त्याने नवीन वाट चोखायला हवी, काहीतरी म्हणणं असलं पाहिजे। फक्त गोष्ट सांगण्यासाठी आपण सिनेमा करत नाही आहोत, तर गोष्टीच्या मागे काहीतरी जे दडलेलं आहे तो आशय सांगणारा सिनेमा असायला हवा।
तर असं डोक्यात चालू होतं. बरं, तसा सिनेमा करताही यावा लागतो. म्हणजे आता मराठी सिनेमामध्ये मी काही लोकांना ऐकतो की चला फेस्टिवलचा सिनेमा करूया, म्हणजे काय करायचं, हा एक मोठा विनोदाचा भाग त्याच्यामध्ये आहे. तर तसा सिनेमा करता म्हणून सिनेमाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन तयार झाला. आधी मी थिएटरमध्ये नाटकांमध्ये होतो, पाहणं चालू होतं, वाचणं चालू होतं, त्या सगळ्याचा परिपोष असेल कदाचित. पण माझा जो नॉट ओनली मिसेस राऊत मी केला, तर तो तसा सिनेमा झाला की जो भिडत होता. आणि एक दिवस अचानक मला पुण्याला जात असताना फोन आला की पॅनोरमामध्ये तुझ्या चित्रपटाची निवड झालेली. तर मला भयंकर आनंद झाला या गोष्टीचा. तेव्हा याचं कारण असं होतं की व्हॉट इज इंडियन पॅनोरमा हे मला समजायला लागलं होतं. भारतभरात जेवढे सिनेमे तयार होतात त्यातल्या त्या सिनेमांमधून असे काही निवडक सिनेमे निवडले जातात जे भारतीय चित्रपट सृष्टीला रिप्रेझेंट करत असतात. आत्ताचं वातावरण, आत्ताची सामाजिक परिस्थिती, आत्ताचं लोकल, आत्ताचे बदल, या सगळ्या गोष्टींमधून तो सिनेमा येत असतो. तर अशा निवड झालेल्या सिनेमांमध्ये आपली निवड झाली, मला खूप म्हणजे असं वाटलं की एनकरेजिंग वाटलं, खूप उत्तेजनार्थ वाटलं ते सगळं. त्या वर्षी मी तो अख्खा फेस्टिवल पुन्हा एकदा बघितला. आणि म्हणजे मी होतच फेस्टिवलच्या सेगमेंटमध्ये काम करत होतो, पण दिग्दर्शक म्हणून पहिल्यांदा मी आता इकडनं काम न करता मी तिकडनं तो बघत होतो आणि पावती मिळत गेली. त्याच्यानंतर मग सतत विविध जॉनर वापरले, हाताळले. नॉट ओनली मिसेस राऊत नंतर माझा सैल सिनेमा जॉनर फॅनला सिलेक्ट झाला. आणि मग सतत सिनेमे विविध जगभरातल्या कुठल्या कुठल्या फेस्टिवलला सिलेक्ट होत राहिले, लोकांना ते आवडत राहिले, लोक प्रत्यक्ष बघत राहिले, बोलत राहिले. त्याच्यानंतर इंडियन पॅनोरमामध्ये बयो सिलेक्ट झाला. बयोची निवड झाल्यानंतर दुसऱ्या वर्षी लगेचच मायबापची निवड झाली. आता या वर्षी सुंदरांची निवड झाली. तर तिथे जाऊन जगभरातला सिनेमा बघून आपल्यावर काही संस्कार होत असतात. तर मला असं वाटलं त्या संस्कारांसाठी या फेस्टिवलची खूप महत्वाची भूमिका राहिली. नॉट ओनली मिसेस राऊत बद्दलच मी बोलणार आहे रसिकभाऊ. नॉट ओनली मिसेस राऊतसाठी गजेंद्रजींना आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील मिळालेला आहे. अतिशय सुंदर अशा चित्रपट होता आणि वास्तवावरती आघात करणारा अशा पद्धतीचा हा चित्रपट होता. या चित्रपटातलं एक दृश्य आपल्याकडे आहे, ते आपण बघणार आहोत. त्यानंतर मी ब्रेकवर जाणार आहे आणि ब्रेक नंतर याही बद्दल नॉट ओनली मिसेस राऊत असेल किंवा शेवरी असेल ज्याला तुम्हाला नॅशनल अवॉर्ड मिळालेला आहे या सगळ्याबद्दल मी बोलणार आहे. पण पहिल्यांदा आपण ही क्लिपिंग पाहूया नॉट ओनली मिसेस राऊत या चित्रपटात. क्लिपिंग एक दृश्य आपण आता पाहिलं, अतिशय सुंदर अशा पद्धतीचा चित्रपट होता. आणखीनही गजेंद्रजींशी मी बोलणार आहे, पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती.